ऐन गणेशोत्सवात शिर्डीमध्ये बिबट्याच्या हल्ल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री लाडक्या बाप्पाची आरती करून घरी परत येत असताना बिबट्याच्या हल्ल्याने एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिर्डीतल्या राहता तालुक्यातील कुरणपूर गावात हा प्रकार घडला आहे. अनेक दिवसांपासून बिबट्याचा या परिसरात धुमाकूळ सुरू आहे, पण वन विभागाने वेळीच बंदोबस्त न केल्याने मुलाचा नाहक बळी गेल्याने नागरिक संतप्त झाले आहे. काल रात्री 9 वाजेच्या दरम्यान राहता तालुक्यातील कुरणपूर इथल्या देठे वस्तीवरची ही खळबळ घटना आहे. 10 वर्षीय दर्शन देठे हा गणपतीची आरती संपल्यानंतर आपल्या चुलती आणि इतरांसोबत घराकडे चाललेला असताना उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून दर्शनला उसाच्या शेतात ओढत नेले. आरडाओरडा सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले आणि दर्शनची उसाच्या शेतात शोधाशोध सुरू केली. उशिरापर्यंत शोध घेतल्यानंतर गंभीर जखमी झालेला दर्शन हा सापडला. त्याला उपचारासाठी लोणी इथल्या प्रवरा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी दर्शनचा मृत्यू झाल्याचं सांगितल्याने त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला. घरातल्या मुलाला अशा पद्धतीने गमावल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर संपूर्ण परिसरात यावर शोक व्यक्त करण्यात येत आहे. गावात बिबट्याचा वावर असल्यामुळे गावात भीतीचं वातावरण होतं. याबद्दल वन विभागाला वारंवार माहिती देऊनही कोणतंही पाऊल उचललं गेलं नाही, त्यामुळे दर्शनचा नाहक बळी गेला. अनेक दिवसापासून या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे. आजवर शेतकऱ्यांच्या जनावरांना लक्ष्य करणाऱ्या बिबट्याने मुलाचा बळी घेतल्याने नागरिक संतप्त झाले आहे. या मुलाच्या मृत्यूस वन विभाग जबाबदार असल्याचा आरोप करत आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.